पनवेल महापालिकेचा कर वसुली करून नागरिकांना कर न भरण्याचे आवाहन करणाऱ्या, कर वसुलीस अडथळा आणणाऱ्या व्यक्ती अथवा संघटना या नागरिकांना विकासापासून वंचित ठेवत असून तसेच महापालिकेच्या कर प्रणाली विरोधात लढण्यासाठी पैसे जमा करणाऱ्या विरोधात पालिकेने कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल करावेत असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मांडले. तर यासाठी आपण पालिकेच्या आयुक्तांना पत्र देखील लिहिणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन आता 6-7 वर्ष होत आली. या कालखंडात पालिकेने करोडो रुपयांची विकास कामे केली व करत आहे. ही विकास कामे आणखी गतीने करता आली असती पण काही स्वार्थी लोकांनी कोणताही विषय सापडत नसल्याने करवाढीचा विषय हाती घेतला. कर घेणे हा पालिकेचा अधिकार आहे. मालमत्ता कर आणि सिडकोचा सेवा कर याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम होता. तो संभ्रम देखील शासनाने दूर केला. सूट देण्यासाठी विनंती केल्यावर ती बऱ्यापैकी मिळाली देखील. पण काही व्यक्ती आणि संघटना आपला स्वार्थ साधण्यासाठी न्यायालयात गेल्या. नागरिकांनी कर भरू नये असे आवाहन करू लागल्या. पण स्वतः मात्र नागरिकांकडून पैसे जमा करून कर भरून मोकळे झाले आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. पनवेल महापालिकेची स्थापना करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेतलेला होता आणि या पनवेल आणि परिसराचा सुनियोजित विकास झाला पाहिजे हेच त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट होतं. अर्थात महापालिका स्थापन झाल्यानंतर त्या महापालिकेला कर गोळा करता येणं, टॅक्स गोळा करता येणं हा महापालिकेचा अधिकार आहे आणि त्या बदल्यामध्ये महापालिकेकडून सेवेची अपेक्षा करणं हा लोकांचा अधिकार आहे. अर्थातच या दृष्टिकोनातून सत्ताधारी पक्ष म्हणून ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी सत्तेत होती त्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन लोकांना कमीत कमी कर लागला पाहिजे, मुंबई महानगर क्षेत्रात तो कमीत कमी असला पाहिजे याच्यासाठी आम्ही पुढाकार घेतलेला होता. ज्यावेळेला महापालिकेनं कर सुचवला लोकांमधून आमचे नगरसेवक नगरसेविका यांच्यामधून भावना आली की या कराचे दर जास्त आहे अशा वेळेला भाजपने पुढाकार घेतला आणि 50% हे कर कमी केले पाहिजे अशी आम्ही भूमिका घेतली. महापालिकेनं 35% कमी करायला मान्यता दिली. त्यांनी सांगितलं याच्यापेक्षा कमी केले तर कर्मचाऱ्यांचा पगार द्यायलाही पैसे उरणार नाही. सुदैवानं आता GST अनुदान हे योग्य पद्धतीने लागू झालं आहे, त्याचे पैसे येतील आणि त्यामुळे आता 35% कर कमी केल्यानंतर देखील आम्ही याच्यामध्ये 5 वर्ष एकत्र कर भरायला आला आहे किंवा सिडको एरियामध्ये एकत्रित सर्व्हिस चार्जेस आणि टॅक्स भरावा लागतो आहे. ग्रामीण भागामध्ये रेट काही लोकांना पूर्वीच्या ग्रामपंचायतीपेक्षा जास्त वाटत होते. ग्रामीण भागाच्या संदर्भात आयुक्तांशी बोलल्यावर आयुक्तांनी या संदर्भामध्ये आता रिलीफ दिलेला आहे. त्याच पद्धतीनं आता मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही विनंती केलेली आहे की त्यांनी या दृष्टिकोनात किमान 2 वर्षाचा कर माफ करावा. अर्थात हे यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागते, त्यामुळे ही जटिल प्रक्रिया आहे पण आम्ही विनंती केलेली आहे. पण मधल्या कालावधीमध्ये ज्यांनी आम्हाला कधी विचारलं मग आम्ही टॅक्स भरू की नको, आम्ही सांगितलं टॅक्स भरा. समजा आम्ही मागणी सरकारकडे करतो आहे, याच्या आधी देखील सरकार होतं 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं, त्यावेळेला मागण्या झाल्या होत्या. तर त्यावेळेलासुद्धा त्यावेळेचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी याच्यात काही रिलीफ मिळणार नाही असं जाहीर केलेलं होतं. पण आम्ही म्हटलं की आम्ही प्रयत्न करू आमच्या परीनं आणि पण म्हणून टॅक्स भरू नका असं करू नका, या उलट जोपर्यंत सवलत महापालिका देऊ शकत होती तोपर्यंत ती सवलतीचा लाभ घ्या असंच आम्ही लोकांना सांगितलं. आमच्या सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांना आम्ही टॅक्स भरायला लावला, सवलतीचा लाभ घेता आला. आमच्या सर्व संस्थांनी कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटनी हा टॅक्स भरला आहे त्यामुळे असाच लाभ तुम्ही घ्या असं आम्ही लोकांना आवाहन केलेलं होतं. समजा सवलत मिळाली असती तर ती पुढच्या कालावधीमध्ये जो टॅक्स भरायचा आहे त्याच्यातून वरती करतात आली असती. पण आज आपण पाहिलं की कोर्टानं निर्णय दिला कलावत यांची जी संस्था आहे त्या संस्थेच्या बाबतीमध्ये की त्यांची जी मागणी होती ती मागणी फेटाळून लावली कोर्टानं आणि आज स्थिती अशी आहे की त्यांच्या सांगण्यामुळं ज्या लोकांनी टॅक्स भरला नाही अशा लोकांना सवलतीचा लाभ तर मिळालाच नाही, उलटा दंड लागलेला आहे. या संदर्भामध्ये जेव्हा सौ लीना गरड या भारतीय जनता पार्टीत होत्या आणि या अशा संदर्भातल्या विरोधातल्या प्रतिक्रिया देत होत्या त्यावेळेला आम्ही पक्ष म्हणून त्यांना बोलवून त्यांना त्यांची भूमिका समजून घ्यायचा प्रयत्न केला. पण त्यांना लोकांच्यामध्ये लोकप्रिय व्हायचं होतं आणि मग त्या पक्षाशी त्यांनी कधी संवाद केला नाही आणि थेट लोकांमध्ये जात राहिल्या. भाजपची बदनामी केली
महापालिकेची बदनामी केली आणि टॅक्सच्या विरोधामध्ये आपण कसं उतरले दाखवले. शेवटी त्यांचा स्वतःचा टॅक्स त्यांनी लोकांना भरायला लावलेला आहे. कलावत यांच्या संस्थेने तर लोकांच्याकडून पैसे गोळा करून कोर्टामध्ये याचिका केलेली आहे. अशा वेळेला या आणि अन्य संस्था ज्या त्यांच्या आहेत ह्या संस्थांनी लोकांचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान केलं आहे, लोकांना खड्ड्यात घातलं आहे आणि त्यामुळे या लोकांच्या नुकसानीला ज्या कारणीभूत झाल्या सगळ्यात मोठं नुकसान महापालिकेचं झालं आहे. कारण यांनी तर कमर्शियलवाल्यांना पण सांगून टाकलं, कमर्शियल प्रॉपर्टीवाल्यांना, की तुम्हीसुद्धा भरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. यांनी व्हॉट्सअपवर मेसेजेस पाठवले, यांनी मुलाखती दिल्या, अशा पद्धतीनं यांनी लोकांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे आज जेव्हा कोर्टाचा हा निकाल आला आहे मी तर महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे मागणी करेन, या ज्यांनी ज्यांनी हा टॅक्स भरायला विरोध केला, लोकांचं नुकसान केलं, पालिकेचं नुकसान केलं, यांच्यावरती खटले दाखल करा, यांच्यावर विरोधात कारवाई करा. आणि असं पत्र मी महापालिका आयुक्तांना देणार आहे आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीची कारवाई लवकरात लवकर होईल अशी मला अपेक्षा.